माय मराठी आमची आम्हा तिची अस्मिता प्यारी तिची लेकरे आम्ही आम्हा तिची चिंता भारी. हॅलो, थँक्यू डीजे, धन्यवाद. नवीन बॅट्समन मारुती महेश पडवळ. ओहो, एज लागते निशिताच. एक्स्ट्रा कव्हरला संदेश निमसे, क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. बॅकअप सुरेख पाहायला मिळतंय रुपेश तुंगार यांच्याकडनं. सुरेख क्षेत्ररक्षण झालं, दोन धावा स्वतःच्या संघासाठी वाचवल्या गेल्या. सुरेख क्षेत्ररक्षण, दोन धावा आल्या. हो, परफेक्ट यॉर्कर, गुड बॉलिंग, कारण कौशल्य आहे, पेस आहे. गोलंदाज अमोल ठाकरे यांच्या गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा पाहायला मिळतोय. कारण आम्ही ज्या ज्या वेळेला शहापूर तालुक्याचा क्रिकेट बघतो, तर त्या क्रिकेटमध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले. यापूर्वी अनेक गावं मिळून एक टीम तयार व्हायची, परंतु नामदेवभाऊ पडवळ साहेब यांनी एक संकल्पना राबवली आणि त्या संकल्पनेचं एक प्रात्यक्षिक म्हणजेच एक गाव एक संघाची संकल्पना. आणि बघता बघता अनेक प्रकारच्या बदलाची साक्ष, अर्थातच शिवसेना चषक 2020 चा रणसंग्राम. हो, ताकदीचा पुरेपूर वापर केला महेश पडवळ. खूप मोठा संघर्ष आहे, सुरुवात तेवढी चांगली झाली नाही. विनायक पडवळ बाद झाले, तदनंतर बॅकफुटला गेला संघ. थोडासा संघर्ष केला, परंतु म्हटलं जातं ललाटीचं विधिलिखित जगात कोणी बदलू शकत नाही. आपले प्रयत्न करत राहणं हे माणसाचं काम असतं आणि तेच प्रयत्न पडवळपाडा संघ करतोय. फटका चांगला आहे, भरत भोईर त्या ठिकाणी हजर असतील. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. एकच सिंगल येते, गुड थ्रो, एक सिंगल, परंतु एक आणि दोन धावफलक हलत ठेवणं या क्षणापासून पडवळपाडा संघाला डोकेदुखी होईल. मोहन पडवळ स्वतःच्या कामगिरीवर नाराज, एक धाव घेण्याच्या नादामध्ये मोहन पडवळ बॅक टू द पवेलियन, माघारी परतावं लागेल. तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर सदाबहार गीत डीजे. पाच चेंडूमध्ये फक्त आणि फक्त तीन धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी, गुड बॉलिंग, क्या बात आहे, क्या बात आहे. कौतुक करावं लागेल अमोल ठाकरे यांचं. षटक समाप्त, तीन षटकाच्या अखेरीस पडवळपाडा संघाची धाव संख्या येते 19 धावा. आत्ता मात्र खूप मोठा संघर्ष, सहा चेंडू आणि विजयासाठी पडवळपाडा संघाला. विजयासाठी सहा चेंडू 41 धावा. या धावा कशा येतील हा प्रश्न पडवळपाडा संघाला पडला असेल आणि या धावा होणार नाही याचं उत्तर मात्र डोळकाम संघाकडे असेल, कारण दीपक ठाकरे समोर आहे. सहा चेंडूमध्ये सहा षटकार जरी गेले तरी मात्र या ठिकाणी पडवळपाडा संघ विजयी होणार नाही हे प्रेक्षकांना माहीत आहे. सहा चेंडू 41 धावांची गरज. आमचे दत्ता फडे सर आज मात्र फाईन लेग आणि स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. दीपक ठाकरे यांनी जर तीन विकेट घेतल्या तर कमलेचे अधिकारी साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु पारितोषिकाची अट शिथिल केलेली आहे, सहा चेंडूमध्ये तीन विकेट जरी घेतल्या तरी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू मात्र वाईट टाकतोय दीपक ठाकरे. हो, यावेळेस अपील केली पहिल्या चेंडूवर विकेट. मला वाटतंय 1000 रुपये येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त दिसतायत, कारण अजून दोन विकेट जर दीपक ठाकरे यांनी घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक. खूप मोठी प्रेरणा आहे आणि निश्चितच संधी आहे. दीपक ठाकरे आपणास सांगू इच्छितो, संधी एका चहामधील बिस्किटासारखी असते, जास्त वेळ ठेवला तर विरघळणार. आणि मला वाटतं ही संधी होती टायटॅनिक काढण्याची. तो टायटॅनिक एकदा का पाण्यात बुडाला, बिस्किट सारखी अवस्था झाली. आपल्या समोर ही संधी बिस्किट सारखी होऊ द्यायची नाही. दोन विकेट घ्यायचे आहेत, 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. निश्चितच बॅक टू बॅक तीन विकेट जर घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवर जर विकेट आलेली आहे, बघूया दोन विकेट घेईल का दीपक ठाकरे. हो, यावेळेस वाईट बॉल.
बॉलर ऑन हॅट्रिक, वाईट जरी गेला असेल तरी गोलंदाज हॅट्रिक वर आहे. आणि निश्चितच या ठिकाणी आगळं वेगळं बक्षीस लावलेलं आहे. जर सहा चेंडू वाईट टाकले तर 200 रुपयाचे पारितोषिक. निश्चितच दीपक ठाकरे पारितोषिक घेण्याचं या ठिकाणी संधी आहे. चेंडू सीमारेषेच्या ताब्यात येईल. खणखणी चौकार येतोय. दीपक ठाकरेला आगळं वेगळं बक्षीस लावलेलं आहे. सहा वाईट जर टाकले तर 200 जमतील आणि मला वाटतं पडवळपाडा संघ विजयी सुद्धा होणार नाही, म्हणजे साप सुद्धा मरेल आणि काठी सुद्धा तुटणार नाही. ही संधी असेल दीपक ठाकरे यांच्यासाठी. थँक्यू डीजे, धन्यवाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. विजयाकडे आगेकूच करतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स ढोळखाम संघ, कारण 59 धाबा आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला भरत भोईर आणि नितीन चौधरी या दोन फलंदाजांनी. सुरुवात चांगली करून दिली आणि मला वाटतंय असं म्हटलं जातं नाण्याची एक बाजू जर खऱ्या अर्थानं जर चांगली असेल तर दुसरी बाजू बघण्याची गरज मला वाटतं या फलंदाजांना गोलंदाजांना लागली नाही. सुरेख गोलंदाजी केली सिद्धिविनायक स्पोर्ट्स ढोळखाम संघाची, मजबूत अवस्था. सुरेख गोलंदाजी करतोय दीपक ठाकरे, कारण म्हटलं जातं सराव नसताना सुद्धा चांगल्या प्रकारचं कर्तृत्व करणं म्हणजे खऱ्या अर्थानं अनुभवाचा विजय होतोय. मला वाटतंय एका महिन्यानंतर आज गोलंदाजी करतोय दीपक ठाकरे. कामानिमित्त वेळ मिळाला नाही, परंतु म्हटलं जातं एकदा का आवड निर्माण झाली की सवड मिळते आणि सवड मिळाली की माणूस हेतूकडे जात असतो. त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय दीपक ठाकरे, मॅन फ्रॉम ढोळखाम. क्या बात आहे, गुड बॉलिंग, वेल बॉलिंग. या ठिकाणी कौतुक केलं जाईल दीपक ठाकरे यांचं. आणि मला वाटतंय फलंदाज बाद एका षटकामध्ये 2 विकेट तर घेतल्या, अजून 1 विकेट जर घेतली तर मात्र व्यासपीठावरनं टाळ्या मात्र होतील, हे मात्र निश्चित आहे दीपक ठाकरे यांच्यासाठी. सुरेख गोलंदाजी दीपक ठाकरे यांची. शेवटचं षटक मला वाटतं 2 चेंडू अजून शिल्लक आहेत दीपक ठाकरे यांच्या. 1 चेंडू शिल्लक, दीपक ठाकरे. सुरेख गोलंदाजी केली. मला वाटतं विजयाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा विक्रम या ठिकाणी सिद्धिविनायक स्पोर्ट्स ढोळखाम संघाने केला. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन, आपण जिंकलात. आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दत्ता फडे सर, आपल्याला प्रेमपूर्वक विनंती आहे, आपण व्यासपीठावर समालोचन कक्षासाठी थोडंसं 20 मिनिटासाठी यायचं आहे. आणि या ठिकाणी ऑलरेडी 400 रुपये जमा झाले आहेत. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक जिगरवरा यांनी लावलेलं होतं आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकारासाठी कमलेश अधिकारी साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. आणि निश्चितच मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सुद्धा भरत भोईर यांच्या नावावर जात आहे. आपण लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. ही पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण घ्यायचं आहे. धन्यवाद, धन्यवाद दत्ता फडे सर. आपण थोडीशी पावलं जोरात टाकायची आहेत आणि या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. थोड्या वेळापुरता मी राजा घेतोय. आपण यापुढील आवाज ऐकाल, द व्हॉइस ऑफ द ढोळखाम, उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जो आवाज जाऊन पोहोचला असे दत्ता फडे सर. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.